नमस्कार, मी शुभांगी। शुभांगी मराठी ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असं थालीपीठ पाहणार आहोत। तर हे थालीपीठ आपण मिश्रपीठं आणि भाज्या ॲड केलेल्या आहेत, तर अत्यंत खमंग आणि चविष्ट असं हे थालीपीठ करणार आहोत। तर त्यासाठी मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, आणि आपण पीठंसुद्धा कुठली वापरली आहे ते सुद्धा पाहणार आहोत। तर इथे मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। मी ह्या वाटीने सगळी पीठं मोजून घेतलेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा। तर आता मी इथे पिठामध्ये पालक घेतलेला आहे, हा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे आणि बीट घेतलेलं आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। तर तुम्ही इथं भाज्यांमध्ये कोबी, दुधी भोपळा, काकडी आणि मेथीसुद्धा ॲड करू शकता। जे मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही नक्कीच इथे ॲड करू शकता। तर आता हे पीठ मी चांगलं मळून घेणार आहे। त्याआधी मी इथे 1 चमचा ओवा हातावर क्रश केलेला आहे, त्याने छान वास येतो। 2 मोठे चमचे तीळ घालून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे यांचा ठेचा करून घेतलेला आहे। त्यानंतर धने जिरे पावडर आहे 1 चमचा घेतलेली आहे, हळद मी 1 चमचा घेतलेली आहे। त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेते। तर हे मी हातानेच मळते, ते अत्यंत व्यवस्थित मळलं जाईल। थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजून घेणार आहोत। तर इथे पीठ आपलं भिजलेलं आहे आणि 10 मिनटं मी असंच झाकून ठेवणार आहे, त्यानंतर आपण थालीपीठं बनवायला घेऊया। तर इथे मी पोळपाट घेतलेला आहे, त्यावर स्वच्छ पांढरा रुमाल घेतलेला आहे, तो ओला करून घेतलेला आहे आणि आपलं थालीपीठ मी तयार करून घेत आहे किंवा थापून घेत आहे। तुम्ही डायरेक्ट तव्यावरसुद्धा करून घेऊ शकता। तर तुम्ही लहान मोठ्या आकारात थालीपीठ बनवू शकता, किंवा तुम्ही भाजणी तयार करून त्याचं पीठसुद्धा गिरणीतनं दळून आणून त्याचंसुद्धा खूप छान खमंग असं थालीपीठ होतं। अगदीच नसेल तर हे मिश्रपीठं तुम्ही एकत्र करून थालीपीठ बनवू शकता। तर अशा पद्धतीने मी होल करून घेते, कारण ते अत्यंत छान भाजलं जातं आणि त्याच्यामध्ये तेल किंवा तूप सोडलं तर खूप छान भाजलं जातं। तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे, तुम्ही तेलही यूज करू शकता। आता मी थालीपीठ त्यावर घालून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे आता मी तूप सोडून घेते। मुलांसाठी अगदी हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हा सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन येईल। तर आता मी दोन्ही बाजूने इथे थालीपीठ खमंग असं भाजून घेतलेलं आहे। आता दुसरंसुद्धा थालीपीठ करून घेते, तेसुद्धा मी दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे। तर आपलं थालीपीठ तयार आहे, बघू शकता अत्यंत सुंदर झालेलं आहे। त्याचबरोबर चटणी, दही आणि सॉस दिलेला आहे।